कालच्या लेक्चरला आपण काय केलं, डिफेक्टचा स्टडी केलाय. डिफेक्ट मध्ये काय काय बघितलं बघा. आता डिफेक्ट कळतोय कशामुळे ते एकदा क्लिअर करा की जे तुमचे असतील कोण. आपण या चॅप्टर मध्ये अभ्यास कोणाचा करतोय, सॉलिडचा करतोय. आता सॉलिड मध्ये कोण असणार, त्याचे कॉन्स्टिट्युएंट आयटम असतील, पार्टिकल असतील किंवा आयन्स असतील. आता मला काय करायचंय की डिफेक्ट केव्हा ऑब्झर्व होतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. डिफेक्ट केव्हा ऑब्झर्व होतो बघा, ज्यावेळेस मी सॉलिडचं काय करणार आहे, क्रिस्टलायझेशन. इफ वी कॅरी आउट द क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड, सॉलिडचं मला काय करायचं आहे, क्रिस्टलायझेशन करायचं. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय ते एकदा क्लिअर करा. की सॉलिड आहे माझ्याजवळ, सॉलिड आहे, कुठला सॉलिड आहे, इम्प्युअर सॉलिड आहे माझ्याकडे. सॉलिड कुठल्या टाईपचं आहे, इम्प्युअर सॉलिड आहे. इम्प्युअर सॉलिड म्हणजे कुठला आहे की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज अवेलेबल असतील. आता इम्प्युरिटी असणारा सॉलिड माझ्याजवळ अवेलेबल आहे, त्या इम्प्युअर सॉलिडचं कन्वर्जन मला करायचं आहे. इम्प्युअर सॉलिडचं कन्वर्जन मला करायचं आहे प्युअर सॉलिडमध्ये. इम्प्युअरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, प्युअरमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी जी प्रोसेस आपण कॅरी करणार, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. इम्प्युअर सॉलिडचं प्युअर सॉलिड सॉलिडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी जी प्रोसेस आपण वापरतो ती प्रोसेस कुठली आहे, क्रिस्टलायझेशनची प्रोसेस. आता मी काय करतोय बघा, डिफेक्ट केव्हा ऑब्झर्व होत आहे, ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन नावाची प्रोसेस ऑब्झर्व होते किंवा कॅरी होते त्यावेळेस डेव्हिएशन दिसते किंवा इम्परफेक्टनेस दिसते. आता परफेक्ट परफेक्ट जर अरेंजमेंट कशाची असेल, तुमच्या ॲटमची असतील, ॲटमची परफेक्ट अरेंजमेंट असेल किंवा आयनची परफेक्ट अरेंजमेंट असेल तर त्याला आपण डिफेक्ट हा शब्द वापरू शकत नाही. इफ देअर इज अरेंजमेंट इज द परफेक्ट, परफेक्ट अरेंजमेंट असेल तर कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट नाही आहे. म्हणजे माणसाजवळ जर कमतरत असेल, आपण म्हणतोय बाबा हा त्याचा वीक पॉईंट आहे. वीक पॉईंट ज्यावेळेस त्या माणसाचा असतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बाबा डिफेक्ट्स आहेत. एखाद्या माणसाजवळ वीक पॉईंट आहे म्हणजे तो टोटली परफेक्ट नाही. आपण म्हणतो नाही बाबा तू परफेक्ट नाही, ह्या कामासाठी तो ऍप्लिकेबल नाही आहे. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. पण हे माणसाच्या बाबतीमध्ये झालं. आपल्या सॉलिडच्या बाबतीमध्ये कोण असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही सॉलिड घेता त्या सॉलिडमध्ये ॲटम असतील किंवा आयन्स असतील. त्या ॲटम आणि आयन्समध्ये जर इनपरफेक्टनेस असेल किंवा त्यांच्या अरेंजमेंटमध्ये मला डेव्हिएशन दिसत असेल तर, पण हे डेव्हिएशन किंवा अरेंजमेंट आपण केव्हा करणार आहे, इन द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डिफेक्ट. तसं ऑब्झर्व होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, डिफेक्ट म्हणायचं आहे. आता डिफेक्टचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं, पॉईंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टच्या बाबतीमध्ये काय सांगितलं की इफ देअर इज अरेंजमेंट, दिस अरेंजमेंट डिपेंड्स अपॉन ओनली फॉर अरेंजमेंट ऑफ पॉईंट. पॉईंटच्या अरेंजमेंटमध्ये जर डेव्हिएशन दिसत असेल तर पॉईंट डिफेक्ट. लाईनच्या अरेंजमेंट आता नावातच मिनिंग लपलेला आहे बघा, पॉईंट असेल तर. शब्द कुठला आहे, पॉईंट डिफेक्ट. आणि दुसरा कुठला आहे, लाईन डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट केव्हा म्हणायचं आहे, इफ द अरेंजमेंट, इफ द डेव्हिएशन ऑब्झर्व्ड, इफ द इनपरफेक्ट इनपरफेक्टनेस ऑब्झर्व्ड वेन डिफेक्ट ऑब्झर्व्ड इन अरेंजमेंट ऑफ पॉईंट. पॉईंटच्या अरेंजमेंटमध्ये असेल तर, आणि लाईन असेल तर, लाईनमध्ये असेल तर. आता पॉईंटचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं बघा. क्लासिफिकेशनमध्ये काय सांगितलंय, आत्ताच्या मॉडिफाईड सिलेबसमध्ये काय केलंय, स्टॉच्युओमेट्रिक आणि नॉन स्टॉच्युओमेट्रिक डिफेक्ट असं पॉईंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन केलंय. स्टॉच्युओमेट्रिक डिफेक्ट आणि नॉन स्टॉच्युओमेट्रिक डिफेक्ट हे लक्षात ठेवा, मी नोटमध्ये ते नोट केलंय. आता पॉईंट डिफेक्टचं आपण क्लासिफिकेशन कसं केलं होतं बघा. एक तुमचा कुठला होता, व्हॅलन्सी डिफेक्ट. दुसरा कुठला होता बघा, फ्रँकेल डिफेक्ट. तिसरा कुठला होता तुमचा, स्कॉटी डिफेक्ट. आणि चौथा कुठला होता बघा, व्हॅलन्सी फ्रँकेल स्कॉटी. आणि होता तो म्हणजे कुठला, इंटरस्टिशियल. इंटरस्टिशियल दीज फोर टाइप्स आर द टाइप्स ऑफ स्टॉच्युओमेट्रिक डिफेक्ट. आपण काय करतोय बघा, हे जो तुमचा पॉईंट डिफेक्ट आहे, पॉईंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन टू टाइप्स मध्ये, स्टॉच्युओमेट्रिक आणि नॉन स्टॉच्युओमेट्रिक. आता हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलंय म्हणून मी जरा पटकन जातोय कि व्हॅलन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट आणि स्कॉटी डिफेक्ट या चारही डिफेक्ट आपण स्टडी केलाय. कशामध्ये डेन्सिटी चेंज होते, कशामध्ये डेन्सिटी चेंज होत नाही याचा पण आपण अभ्यास केलाय. आता व्हॅलन्सी, इंटरस्टिशियल, फ्रँकेल आणि स्कॉटी दीज आर द फोर डिफेक्ट विच आर प्रेझेंट इन स्टॉच्युओमेट्रिक. हा स्टॉच्युओमेट्रिक लक्षात ठेवा. तर व्हॅलन्सी आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, दीज टू डिफेक्ट ऍप्लिकेबल ओनली फॉर अ सॉलिड अदर दॅन आयोनिक सॉलिड, हे लक्षात ठेवा. आयोनिक सॉलिडला सोडून कोण शो करणार आहे व्हॅलन्स अँड इंटरस्टिशियल, आणि फ्रँकेल अँड स्कॉटी डिफेक्ट, दिस टू डिफेक्ट एक्सप्लेन ऑर शोज फॉर आयोनिक सॉलिड. फ्रँकेल अँड स्कॉटी डिफेक्ट कोणासाठी असणार, आयोनिक सॉलिडसाठी असतील. म्हणजे फ्रँकेल अँड स्कॉटी या दोघांचे नाव घ्यायचे आयोनिक सॉलिडसाठी, व्हॅलन्स अँड इंटरस्टिशियल नाव घ्यायचं ऑदर दॅन आयोनिक सॉलिड, जे तुमचे दुसरे सॉलिड असतील. ठीक आहे, फक्त माझ्याकडे ॲटम आहेत सर, ॲटम असतील तर कोणाची मदत घ्या, सॉरी फक्त आयन्स आहेत माझ्याकडे त्यावेळेस कोण घ्या,
फ्रँकेल आणि स्कॉटी घ्या. माझ्याजवळ जर ॲटम्स असतील तर त्यावेळेस कोण घ्या, व्हॅलेन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट. आपल्याला ऑब्झर्व काय होत आहे, डिफेक्ट या शब्दाचा मीनिंग सगळ्यांना समजतोय का बघा, की जर तुमच्या अरेंजमेंटमध्ये इनपरफेक्टनेस असेल, डेव्हिएशन असेल, कोणाच्या अरेंजमेंट, कारण सॉलिडच्या बाबतीमध्ये आपण तीन शब्द डेफिनेट लक्षात ठेवले, ॲटम, आयन, स्पियर. ॲटम, आयन आणि स्पियर. जसं आपण क्रिस्टल लॅटिसमध्ये गेलो तिथं आपण स्पियर शब्द वापरतोय. बरं बघा, हे चार डिफेक्ट लक्षात आले असतील तर आता नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे तो कुठला आहे बघा, इम्प्युरिटी डिफेक्ट. नावातच मिनिंग लपलाय. काय सांगतो बघा इम्प्युरिटी डिफेक्ट. आता मी आयन आयोनिक सॉलिड सिलेक्ट केला. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये मी काय केलं, आयोनिक सॉलिड सिलेक्ट केलं. काय घडतंय बघा त्याच्यामध्ये, आयोनिक सॉलिडची अरेंजमेंट कशी ते एकदा सगळेजण क्लिअर करा. आयोनिक सॉलिडची अरेंजमेंट कशी ते एकदा सगळेजण समजून घ्या. आयोनिक सॉलिडची अरेंजमेंट कशी हे ऑलरेडी आपण स्टडी केलंय, पण बरेच मुलं फेल कुठं होतात किंवा मिस्टेक कुठं करतात ते एकदा क्लिअर करा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आयोनिक सॉलिड. हे तुमचे आयोनिक सॉलिडचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही स्ट्रक्चर काढताना कसं काढणार, दोन गोष्टी इथं क्रिटिकल असतील की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, दोन गोष्टी क्रिटिकल असतील किंवा ज्या तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या जर तुम्हाला आयोनिक सॉलिडचा स्टडी करायचा असेल तर. आता आयोनिक सॉलिडमध्ये कोण बघायचं, आपल्याला इम्प्युरिटी डिफेक्ट बघायचं. इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये काय होतं बघा, जो तुमचा रेग्युलर कॅटायन असेल, इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये काय होतं, हे सगळे कॅटायन, कॅटायन कोण हो, कॅटायन्स कोणाला म्हणायचं आहे, कॅटायन म्हणजे कोण, कॅटायन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. कॅटायन्स हे कसे असणार तुमचे, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. आपल्याकडे दोनच टाईपचे आयन्स आहेत. आयन आपल्याकडे किती टाईपचे, दोन टाईपचे. पहिला कोण आहे तुमचा कॅटायन, दुसरा कोण आहे एनायन. फर्स्ट इज द कॅटायन, सेकंड इज व्हॉट, एनायन. माझ्याकडे दोन टाईपचे आयन्स आहेत, एक आहे कॅटायन, दुसरा आहे एनायन. आता आयोनिक सॉलिड असेल तर त्याच्यामध्ये, आयोनिक सॉलिड असेल तर डेफिनेटली कोण येणार त्याच्यामध्ये, कॅटायन आणि एनायन येणार. आता बघा, हा तुमचा आयोनिक सॉलिड आहे, एक्स वाय झेड मी आयोनिक सॉलिड सिलेक्ट केलाय की ज्याच्यामध्ये काय घडते, मला इम्प्युरिटी डिफेक्ट नेमकं कसं येतो ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडते की जे तुमचे रेग्युलर कॅटायन्स असतील, कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, जे मी इथे रिप्रेझेंट केले, जे तुमचे रेग्युलरचे कॅटायन्स असतील ते रेग्युलर कॅटायनला रिप्लेस केलं जाणार आहे, ते रेग्युलर कॅटायनला काढून टाकलं जाणार आहे. दोन कंडिशन, रेग्युलर कॅटायनला काढून टाकलं जाणार, त्याच्याऐवजी इम्प्युअर कॅटायन येणार. लक्षात ठेवा बघा, आतापर्यंत मला असं कुठंच ऑब्झर्व झालं नाही. मी चार डिफेक्टचा स्टडी केला, चार डिफेक्टमध्ये असं कुठंच कुठंच मला ऑब्झर्व झालं नाही की जे इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये होत आहे की जे तुमचे कॅटायन्स आहेत, इथं जे तुमचे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत ते तुमचे रिप्लेस केले जाणार आहे, त्यांना काढून टाकलं जाणार आहे आणि त्याच्याऐवजी येणार तो म्हणजे कुठला, इम्प्युअर कॅटायन, की ज्याचा कोणाचा संबंध नाही आहे, हा आयोनिक सॉलिडमध्ये त्याच्यासारखा दुसरा कुठलाही आयन नसणार, म्हणजे तो इम्प्युअर झाला. आता मग घडतंय काय, दोन कंडिशन असणार सर, एकतर तो त्याची पोझिशन सोडून जाणार आहे म्हणजे कॅटायन तुमचा रिप्लेस होणार आहे, आणि सेकंड कंडिशन काय, की आहे तसं स्ट्रक्चर जरी असेल तर त्याच्यामध्ये तो कुठंतरी एक इम्प्युअर कॅटायन येऊन बसणार. बघा मी एक्सप्लेन करतोय की हे तुमचं आयोनिक सॉलिड आहे. हा कोण आहे, आयोनिक सॉलिड आहे. काय कंडिशन आहे आयोनिक सॉलिडच्या बाबतीमध्ये बघा, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करणार, हे स्ट्रक्चर उगाच काढायचं म्हणून काढायचं नाही, कारण याच्यावर तुमचं टोटल कॉन्सन्ट्रेशन असं असलं पाहिजे. हे डायग्राम काढताना तुम्हाला तेवढं फोकस देऊन ते डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. बघा, दिस वन इज द पॉझिटिव्हली चार्ज. काय सांगतो तुमचं आयोनिक सॉलिडच्या बाबतीमध्ये, आपण काय सांगतोय, इच कॅटायन इज सराउंडेड बाय युझिंग एनायन अँड इच एनायन इज सराउंडेड बाय युझिंग कॅटायन. प्रत्येक कॅटायन, हा लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, तुम्ही नोट करून ठेवा, प्रत्येक कॅटायन हा एनायन ने सराउंड झालेला असेल, पहिली गोष्ट. सेकंड कंडिशन, प्रत्येक एनायन हा कॅटायन ने सराउंड झालेला असेल. ह्या दोन कंडिशन आयोनिक सॉलिडची डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन काढताना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तरच ही तुमची डायग्राम बरोबर येणार, अदरवाईज नॉट. बरं, ठीक आहे, हे सगळं लक्षात आलंय. आता इम्प्युरिटी इफेक्ट काय बोलतो बघा, तुमच्या हे इम्प्युरिटी इफेक्ट मध्ये हा एक कॅटायन आहे, तुमचा रेग्युलरचा कॅटायन आहे, हा तुमचा आयोनिक सॉलिड, आयोनिक सॉलिड मध्ये प्रेझेंट असलेला इथला हा रेग्युलरचा कॅटायन आहे. आता तो रेग्युलरचा कॅटायन निघून जाणार आहे, तो रेग्युलरचा कॅटायन तुमचा काय होणार आहे, निघून जाणार, आणि ते रेग्युलरच्या कॅटायनच्या ऐवजी दुसरा कॅटायन येणार की जो तुमचा त्या आयोनिक सॉलिड मध्ये नाहीये. बघा, समजतंय का, हा दुसरा येणार. लक्षात आलं का, त्यावेळेस त्या कॅटायनला किंवा त्या डिफेक्टला कुठला डिफेक्ट म्हणायचं, इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणायचं. ठीक आहे, आता इम्प्रूव्ह डिफेक्ट मध्ये काय घडलंय मग सर, जो रेग्युलरचा कॅटायन होता तो टोटली निघून गेलाय, म्हणजे त्याला आपण काढून टाकलंय आणि त्याच्याऐवजी कोण आलाय, दुसरा कॅटायन आलाय की जो ह्या सगळ्या कॅटायनपेक्षा कसा असेल, डिफरंट असेल. म्हणजे हा कुठला झाला, अदर दॅन दिस ऑल कॅटायन्स, म्हणून हा कुठला डिफेक्ट झाला, हा झाला म्हणजे इम्प्युरिटीच्या फॉर्म मध्ये आला, म्हणून हा इम्प्युरिटी डिफेक्ट झाला. आता आणखीन काय बघा, की इम्प्युरिटी डिफेक्टचं क्लासिफिकेशन आपण करतोय, कशामुळे करतोय बघा, की ठीक आहे सर, जर सबस्टिट्यूशन होत असेल, सबस्टिट्यूशन होते म्हणजे आपण काढून टाकतोय, जर सबस्टिट्यूशन होत असेल तर
सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, जर मी त्याला काढून टाकत असेल तर. आता तुम्ही जर खो खो खेळत असाल, बेस्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला सबस्टिट्यूशन शब्द समजून घेण्यासाठी. सबस्टिट्यूशन नावाचा जर वर्ड तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा मिनिंग समजून घ्या. जर तुम्ही खो खो खेळत असाल, काय घडतं रे बाबा, समोर बसलेला मुलगा असतो त्याला तो धावत येणारा मुलगा खो देतो, तो मुलगा ज्यावेळेस उठून जाणार, बसलेला ज्यावेळेस उठून जाणार, त्याच्याऐवजी दुसरा जो येऊन बसणार तो डेफिनेटली पहिला जो उठून गेला त्याला त्याने काय केलं, सबस्टिट्यूट केलं, त्याच्या जागेवरती तो जाऊन बसला. मग सेम असंच घडणार आहे. तर जर सबस्टिट्यूशन होत असेल तर सबस्टिट्यूशन होतंय म्हणजे काय, की जो तुमचा कॅटायन आहे त्या कॅटायनला आपण काढून टाकणार आहे आणि त्याच्याऐवजी दुसरा कॅटायन घेणार आहे, असं असेल तर दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हा ऑब्झर्व कशामध्ये होतो, ठीक आहे, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट एकदा क्लिअर करा. की सबस्टिट्यूशन होत असेल तर म्हणजे रेग्युलरचा कॅटायन तुम्ही काढून टाकणार आहे, त्याच्याऐवजी दुसरा कॅटायन तिथे येणार आहे, असं होत असेल तर डेफिनेटली सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सेकंड तुमचं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, काय घडते इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये. आता हा तुमचा कोण आयर नाही, म्हणजे हे जे ब्ल्यू मध्ये दिसतात, ब्ल्यू शेडने जे मी ब्ल्यू जे सर्कल रिप्रेझेंट केले ते सगळे कोणाचे, तुमचे आयर्नचे आहेत. बघा आता आयर्न मध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला कार्बन येतोय, आयर्न मध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला कोण येतोय, कार्बन येतं. आयर्न मध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला काय कोण येतोय, कार्बन येतोय. जर फक्त आयर्न माझ्याजवळ असेल तर म्हणजे तो 100% प्युअर आहे, फक्त माझ्याकडे आयर्न असेल तर तो 100% प्युअर आहे. त्या आयर्न मध्ये कोण आला इम्प्युरिटीच्या फॉर्म मध्ये, कार्बन आलाय, पण तो कार्बन कुठल्या पोझिशनला आहे, दिस कार्बन इज ऍट द इंटरस्टिशियल पोझिशन. हा कार्बन कुठल्या पोझिशनला आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला आहे. म्हणजे काय, हे आयर्न मध्ये येणारा हा कार्बन कुठल्या कुठल्या पोझिशनला जाऊन बसलाय, इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसलाय, म्हणजे इम्प्युरिटी ही तुमची इंटरस्टिशियल पोझिशनला आहे. म्हणून त्या डिफेक्टला नाव दिलं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. समजतंय का, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट समजते का, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट समजते का. सबस्टिट्यूशन मध्ये टोटली त्याला काढून टाकायचं, त्याच्याऐवजी दुसरा बसवायचा आहे. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय घडतंय, रेग्युलरचे आहे ते टोटली ऍटम्स त्याचे आहे तसे अवेलेबल असणार आहेत, पण त्याच्याऐवजी आहे तसे असणार, फक्त कुठल्या पोझिशनला ते जाऊन बसणार, इंटरस्टिशियल पोझिशन. हे बघा, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल पोझिशन, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल पोझिशन, ही पण पोझिशन कुठली इंटरस्टिशियल, ही पण कुठली इंटरस्टिशियल, ही पण कुठली इंटरस्टिशियल, ही पण कुठली इंटरस्टिशियल. लक्षात ठेवा, ह्या चार ऍटम्सच्या मध्ये जो स्पेस शिल्लक राहतो तो इंटरस्टिशियल, ह्या चार ऍटमच्या मध्ये जो स्पेस शिल्लक राहतो तो इंटरस्टिशियल, ह्या चार ऍटमच्या मध्ये जो स्पेस शिल्लक राहतो तो इंटरस्टिशियल पोझिशन. मग ह्या पोझिशनला तुमचा कोण आला, कार्बन आला, तर त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता बघा, आयर्न मध्ये ज्यावेळेस मी कार्बनचे ऍडिशन करतो, आयर्न मध्ये आता हा माझ्या हातामध्ये कन्सिडर कर आयर्न आहे आणि आयर्न मध्ये मी कार्बनला ऍड करायला लागलोय, तर त्या कार्बन आणि आयर्न ज्यावेळेस दोघांचं मिक्सचर तयार होईल त्या मिक्सचरचं नाव काय, स्टीम. आणि इथं बघा, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय झालंय, इथं एक ऑलरेडी कोण यायला पाहिजे होता, कॉपर यायला पाहिजे, पण ते कॉपरला सबस्टिट्यूट केलंय. हे बघा, टोटली ब्ल्यू शेडने ब्ल्यू सर्कल जे मी रिप्रेझेंट केले ते कॉपर साठी आहे, ब्लॅक सर्कल जे आहेत ते कोणासाठी आहे, झिंक साठी आहे. म्हणजे कॉपरने त्याची पोझिशन सोडले, झिंक आलाय, कॉपरने पोझिशन सोडली, झिंक आलाय, कॉपरनी पोझिशन सोडली, झिंक आला, कॉपरनी पोझिशन सोडली, झिंक आला. म्हणजे इथं कॉपरला सबस्टिट्यूट केलं, झिंक आला, कॉपरला काढून टाकलं, झिंक आला, कॉपरला काढून टाकलं, झिंक आला. म्हणून ह्या डिफेक्टला कुठला डिफेक्ट म्हणायचं, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि कॉपर आणि झिंक ह्या दोघांचं जर मिक्सचर घेतलं तरी त्याला ब्रास अलॉय म्हणतात, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की इम्प्युरिटी डिफेक्ट कोण शो करतं, इम्प्युरिटी डिफेक्ट रिप्रेझेंट कोण करतं किंवा इम्प्युरिटी डिफेक्ट कोण दाखवतं. आता इम्प्युरिटी डिफेक्ट शो करणार कोण आहे, तुमचा अलॉय. इम्प्युरिटी डिफेक्ट कोण शो करतो, अलॉय शो करतो. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अलॉय. बऱ्याच मुलांना अलॉयचा मिनिंग माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. हे बघा, सॉलिड स्टेटमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे काय, अरेंजमेंट. आणि कोणाचे अरेंजमेंट, ऍटम, आयन आणि स्पियर. एवढं जर लक्षात ठेवलं तर या चॅप्टरमध्ये राहिलंच काय. हां, अलॉय म्हणजे काय बघा, अलॉय म्हणजे काय असतं आणि का बनवायचे अलॉय. इम्प्युरिटी डिफेक्ट तुमचा अलॉय मध्ये येतो. अलॉय म्हणजे काय असतं ते एकदा क्लिअर करा. आता मी काय केलं, एक हा मेटल घेतलाय, एक हा कोण घेतला, मेटल घेतला, आणि इथे मी एक नॉन मेटल घेतला. एक मेटल घेतला, एक कोण घेतलाय, नॉन मेटल घेतलाय. आता बघा तुम्ही, अलॉय म्हणजे काय ते समजून घ्या. आता हा मेटल आहे, मग मी काय करतोय, ह्या मेटलमध्ये दुसरा एक मेटल ऍड करतोय. मेटलमध्ये काय करतोय, दुसरा एक मेटल ऍड करतोय. हा मेटल आहे, मी हिट करतोय, इथून मी हिट करत असेल, हिट करतोय, ह्या मेटलला काहीतरी टेम्परेचर मिळालंय,
मग त्या मेटलमध्ये मी ऍडिशन कोणाची करायला लागलो, दुसऱ्या मेटलची ऍडिशन करायला लागली. तर मी स्टर करतोय, ज्यावेळेस ते दोघे एकमेकांमध्ये मिक्स होतील त्यावेळेस मला त्यांचा अलॉय मिळणार. पण अलॉय का बनवायचं ते पण क्लिअर करा. हा मेटल आहे, त्याच्यामध्ये मी मेटलची ऍडिशन केली तर तो अलॉय झाला. हा एक नॉन मेटल आहे, त्या नॉन मेटलमध्ये समजा मी मेटलची ऍडिशन केली, आपण कोण झाला तुमचा अलॉय झाला. समजतंय का बघा, म्हणजे अलॉय म्हणजे काय असेल सर? अलॉय इज, आता हे दोन्ही डेफिनेशनवरून काय सांगता येईल, अलॉय इज ए मिक्सचर. कसलं मिक्सचर असणार? होमोजिनियस. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मिक्सचर कुठलं आहे? कुठलं आहे? होमोजिनियस मिक्सचर. मिक्सचरचं नाव कुठलं आहे? होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे एकजीव. एकजीव म्हणजे काय? हा एक मेटल घेतला, दुसरा मी मेटल ऍड केला, पण ह्या मेटलमध्ये ज्यावेळेस हा मेटल मी ऍड करणार तो डिसअपीअर झाला पाहिजे, तो मला दिसला नाही पाहिजे. असं असेल तर होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एकजीव, की ज्यांच्यामध्ये सिंगल ओनली वन फेज अवेलेबल असेल. मग अलॉयमध्ये काय घडणार आहे? एक मेटल घेतलाय, हा हातामध्ये मेटल आहे, त्या मेटलमध्ये मी दुसरा मेटल टाकला, दोघांची ऍडिशन केली, दोघे एकमेकामध्ये मिक्स झाले. मला नंतर थोड्या वेळाने असं ऑब्झर्व झालं की मला ते दोन्ही मेटल सेम, म्हणजे होमोजिनियस मिक्सचर दिसते, म्हणजे ते दोन्ही मिक्स झाले, ते एकमेकामध्ये डिसअपीअर झाले. असं असेल तर त्याला अलॉय म्हणायचं. मग मेटल मेटलमध्ये मिक्स केल्यानंतर अलॉय मिळतो का? असं काही नाहीये. मेटल आणि नॉन मेटलचं मिक्सचर घेतलं तरी पण अलॉय मिळतो. मेटल मेटल एकमेकांमध्ये मिक्स केले तरी पण काय मिळतो? अलॉय मिळतो. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अलॉय समजून घ्या. अलॉय म्हणजे काय असणार? इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ, कोणाचं होमोजिनियस मिक्सचर आहे? टू ऑर मोर मेटल्स ऑर नॉन मेटल्स. दोन मेटल एकमेकांमध्ये मिक्स करा, दोन नॉन मेटल एकमेकांमध्ये मिक्स करा. जर ते मिक्सचर तुम्ही घेतलं तर ते मिक्सचरचं कन्वर्जन कशामध्ये झालं? अलॉयमध्ये झालं. बघा तीच कंडिशन इथं घडते का? आता हा टोटली तुमचा कोण आहे? कॉपर आहे. कॉपरमध्ये कोण आला? झिंक आला, म्हणजे कॉपरचा अलॉय तयार झाला. हा टोटली कोण आहे तुमचा? आयर्न आहे. आयर्नमध्ये कोण आला? कार्बन आला. आयर्नचा अलॉय स्टील. आयर्नचा अलॉय कोण आहे? स्टील आहे. तर कॉपरचा अलॉय, कॉपरमध्ये झिंक ऍडिशन केली तर आपल्याला कोण मिळाला? त्याला ब्रास नाव दिलं. ठीक आहे, बघा इम्प्युर डिफेक्ट तुमच्या लक्षात आलाय का? बघा इम्प्युरिटी इफेक्ट मध्ये इंटरस्टिशियल इम्प्युरिटी इफेक्ट आणि सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी इफेक्ट दोन्ही लक्षात आलेत का? बघा इंटरस्टिशियल ऍज वेल ऍज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट.